हॅलो मित्रांनो, चला आपण भेटतोय आता पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये. एमपीएससी कंबाइन ग्रुप बी आणि सी 2023 चे संभाव्य प्रश्न काय येणार आहेत ते. परीक्षा जवळ आलेली आहे, भरपूर जागा आहेत आणि त्यामुळे संभाव्य प्रश्न हे आपल्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. कारण ऑलरेडी आपण प्रिपेअर्ड असो, कारण रोज आपण हे काय करतोय 15-15 मिनिटांमध्ये 15-15-20 क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामुळे आपल्याला काय कॉन्फिडंट येईल की यस एवढे प्रश्न मी आपण बघितलेले आहेत. प्रश्न आणि ऑप्शन्स बघून अभ्यास केला की ऑटोमॅटिकली परीक्षेमध्ये वेगळाच फायदा आपल्याला होतो. तर त्या दृष्टिकोनातून आपण एमपीएससी सुपर कोचिंग या प्लॅटफॉर्मवरती एमपीएससी कंबाईन ग्रुप बी सी 2023 संभाव्य प्रश्न ही काय करतोय आपण, यस व्हिडिओ सिरीज करतोय. आणि तुम्हाला ती व्हिडिओ सिरीज आवडत असेल तर लाईक करायला हरकत नाही आहे, काय बोलता. चला पुढचा प्रश्न बघूया, एक एक प्रश्नाकडे जाऊया आपण. सो पहिला प्रश्न आहे, भारतीय रिझर्व बँकेच्या चलन निर्मिती विभागाचा कायमस्वरूपी किमान किती रुपयांचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे. कारण रिझर्व बँक ऑफ इंडिया बँकिंगवरती तुम्हाला माहिती आहे की आपल्याला प्रश्न येतात, त्यामध्ये आरबीआयवरती शुअर शॉर्ट हे प्रश्न येत असतात, बरोबर आहे की नाही. सो सांगा मला, भारतीय रिझर्व बँकेच्या चलन निर्मिती विभागाचा कायमस्वरूपी किमान किती रुपयांचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे. तर त्याचं उत्तर आहे, तुम्ही देऊ शकता तर तुम्ही देऊ शकता, अन्यथा मी तुम्हाला उत्तर देतो. तर ते आहे 115 कोटी. लक्षात ठेवा, 115 कोटी रुपयांचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे. लक्षामध्ये, चलन निर्मिती विभागाचा कायमस्वरूपी रूल आहे. कारण का, गोल्ड ही युनिव्हर्सल करन्सी मानली जाते. जेव्हा कुठल्याही देशाचा करन्सी डाऊन जाऊ जातो त्यावेळेला तुम्ही गोल्ड वापरू शकता. कारण करन्सीची व्हॅल्यू कमी झाली तरी गोल्डची व्हॅल्यू कुठे ना कुठेतरी काय असेल, स्टेबल असेल, तर तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता. लक्षामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला गोल्ड ठेवतो कारण युनिव्हर्सल करन्सी आहे जगामध्ये सगळीकडे, त्याला युनिव्हर्सल करन्सी म्हणून गोल्डला वापरलं जाऊ शकतं. ज्या वेळेला तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती डाऊन जाते, तुमच्या रुपयाची व्हॅल्यू घटते, त्यावेळेला हा सुवर्ण साठा जो असतो तो कामी येतो. आणि त्याच्यामुळे ती गंगाजळी ज्याला सेव्हिंग म्हणतो, ते त्या सेव्हिंग ज्या तुमच्या या किंवा रिझर्व जे फंड आहे, ते रिझर्व फंड तुम्हाला डायव्हर्सिफाय करून ठेवायला लागतात फॉरेन करन्सीमध्ये, गोल्डमध्ये, अजून अनेक गोष्टींमध्ये. तर त्यामध्ये 115 कोटी जो तुमचा रिझर्व आहे, त्यातले 115 कोटी तुम्हाला गोल्डमध्ये असणं थोडंफार गरजेचं आहे, कळलं, ठेवणे आवश्यक आहे. हा नियम बदलला जाऊ शकतो, नियम बदलला असेल तर तुम्ही तो चेक करू शकता, कळलं. पण 115 कोटी ठेवले जात होते. नंतर जाऊया पुढे, की देशातील विविध बँकांनी आरबीआयकडून उसनवार घेतलेल्या रकमेवर आरबीआय जे व्याज आकारते त्याला काय म्हणतात. देशातील विविध बँकांनी आरबीआयकडून उसनवार घेतलेल्या रकमेवर आरबीआय जे व्याज आकारते त्याला काय म्हणतात. सो मित्रांनो, त्याला काय म्हणतो आपण, येस प्रत्यक्ष व्याजदर म्हणत नाही त्याला, बरोबर, बेस रेट म्हणत नाही. बेस रेट म्हणजे जो कळ बँका आपल्याला लावतात तो, बरोबर आहे. ये रेपो रेट म्हणतात त्याला, काय म्हणतात, रेपो रेट. लक्षामध्ये, येस आरबीआय रेपो रेट एका दिवसाचं असतं ते, येस. सो एकतर एस रेपो रेट किंवा त्याला आपण म्हणतो एस, बरोबर, रेपो रेट किंवा बँक रेट. लक्षामध्ये, या दोन पद्धतीने काय करतात, आरबीआय बँकांना काय करते, कर्ज देते, व्याज आकारते. त्यामध्ये एस जो बँक रेट आहे हा थोडासा मध्यम कालावधीच्या कर्जांसाठी असतो, तर जो रेपो रेट असतो हा एका दिवसाच्या दिवसासाठीचा तो असतो. एका दिवसावरती ते चार्ज करत असतात, वन डेला चार्ज असतो तो, कळलं तुम्हाला. सो रेपो रेट ह्याचं दिलेल्या ऑप्शनपैकी काय जुळतंय, तर रेपो रेट जुळतंय. कधी कधी लक्षात ठेवा, प्रश्न सोडवताना दिलेल्या ऑप्शनपैकी पण विचार करावा लागतो. आपल्याला काय नॉलेज आहे याबरोबर ऑप्शनमध्ये काय ऑप्शन दिलेले आहेत त्याला धरूनच आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं, कळलं. सो दिलेल्या ऑप्शनपैकी रेपो रेट हे बरोबर आहे. येऊया पुढच्या प्रश्नाकडे, भारतीय रिझर्व बँकेचे खालीपैकी मध्यवर्ती स्वरूपाचे कार्य कोणते. मध्यवर्ती सेंट्रलाइज त्यांचं काम काय आहे, भारत सरकारचा कर वसुली अधिकार म्हणून कार्य करणे, बँकांची बँक म्हणून काम करणं, केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाला अंतिम देण्यात मदत करणं आणि निर्णय वित्तीय संस्थांच्या बैठकीत भाग घेणं, कळलं. ह्यातलं सगळ्यात मध्यवर्ती म्हणजे त्याला अनेक काम आहेत पण मध्यवर्ती ह्यातला हा जो शब्द आहे, कळलं, त्यातला शब्द आहे हा मध्यवर्ती. लक्षामध्ये, ह्यातला शब्द काय आहे, कळलं, येस. लक्षामध्ये, त्यातला शब्द काय, मध्यवर्ती हा शब्द इम्पॉर्टंट आहे. लक्षामध्ये काय, येस मध्यवर्ती हा शब्द इम्पॉर्टंट आहे. तर याचं उत्तर आहे, बँकांची बँक म्हणून काम करणं हे त्याचं मध्यवर्ती म्हणजे सेंट्रलाइज मेन जे मेन काम आहे ते आहे हे मध्यवर्ती बँक म्हणून त्याचं काम करणं. पुढच्या पॉईंटकडे जाऊया, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता काय आहे. 2011 सालच्या, येस, चला उत्तर द्या बरं, येस तुम्हाला उत्तर देता येईल मित्रांनो. चला फटाफट उत्तर द्यायचं तुम्हाला, ह्याच्यामध्ये अजिबात न थांबायचं आहे, बरोबर आहे. सो आपल्याला काय विचार आहे, महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता, महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता. अजून आपलं 2021 झालेलं नाही आहे जनगणना, त्यामुळे आत्तापर्यंत ह्या परीक्षांमध्ये पण जे प्रश्न येतील ते 2011 जनगणनेला कम्पेअर करूनच येतील, कळलं. त्यामुळे 2011 तुम्हाला करायचं आहे. ह्याचं उत्तर येतं किती, 365 येतं, बरोबर आहे. सो 365 हे त्याचं उत्तर आहे, कळलं. घनता आपली, महाराष्ट्राची घनता जी आहे ती
तेवढी आहे। आता तुम्हाला बघायची एकदा थोडंसं बघून घ्या, तुम्हाला ह्याच्यावर रिलेटेड जे सब क्वेश्चन्स येतात ते बघून घ्यायचे आहेत होमवर्क मध्ये, किंवा मग देशाची घनता किती होती, सगळ्यात जास्त कुठल्या राज्याची घनता आहे, सगळ्यात जास्त कुठल्या केंद्रशासित प्रदेशाची घनता आहे, सगळ्यात कमी घनता असलेलं राज्य कुठलं, सगळ्यात कमी घनता असलेलं केंद्रशासित प्रदेश कोणता, कळ, असे चार प्रश्न हे तुम्हाला साईड बाय साईड बघून घ्यायचे आहेत। त्याच्यामुळे काय होईल, प्रश्नाला प्रश्न जुळून नवीन तयार होतो आणि त्याच्यामुळे आपलं नॉलेज वाढतं, ठीक आहे। सो पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण, येस। आणि तुमची जी इन्फॉर्मेशन असेल, तुमच्याकडे जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल मित्रांनो, ही तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांनी शेअर करू शकता समीर सर टेक्स्टबुक या टेलिग्राम चॅनलवरती, ठीक आहे। नंतर येऊया आपण पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे, नीती आयोगात, नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नंतर आहे 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली आणि पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात, चुकीचं कोणतं आहे मला सांगायचं आहे, लक्षात घ्या। बघा ह्याच्यामध्ये हा फॉर्म, नीतीचा फुल फॉर्म माहिती असणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे। सो ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये उत्तर काय येतं आहे, जर तुम्हाला ह्याचं उत्तर आलं नसेल कळलं, याचा अर्थ तुमच्या अभ्यासामध्ये परफेक्शन नाही आहे, कारण नीती आयोग आपण रोज न्यूजपेपरमध्ये वाचतो। जर तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचताना सुद्धा जर नीती आयोगाबद्दल तुम्ही कधी ना कधीच काहीच सर्च केलं नसेल, निदान विकिपीडियाचे पहिले 2-3 जरी वाक्य त्या चौकोनात जरी वाचलं असतं, तरी याचं उत्तर तुम्हाला आलं असतं। ज्यांना उत्तर आलं त्यांचं अभिनंदन, ज्यांना नाही आलं त्यांना अभ्यास वाढवण्याची गरज आहे मित्रांनो। तर कोणतंही नाही, हे तिन्ही बरोबर आहेत, लक्षामध्ये हे तिन्ही बरोबर योग्य आहेत, त्यामुळे चुकीचं कोणतं विधान चुकीचं आहे, कोणतंही विधान चुकीचं नाही आहे, लक्षात, दॅट्स ग्रेट। पुढे या, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे, कळलं, तुम्हाला शोधायचं आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे, येऊया पुढे। हां, पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956, तिसरी पंचवार्षिक योजना 1966 ते 1971, दहावी पंचवार्षिक योजना ही 1980 ते 1985, आणि बरोबर आहे परत हे दहावी पंचवार्षिक 2002 ते 2007, यातलं कुठलं उत्तर तुमचं चुकीचं वाटतं तुम्हाला हे तुम्ही मला सांगायचं आहे। चला जाऊ आपण लक्षामध्ये, सो यातलं कुठलं पण मी विचारू शकतो, हां यातलं कुठलं तुम्ही मला सांगू शकता। चला पुढे जाऊ आपण, कोणती जोडी चुकीची असं त्यांनी सांगितलेलं आहे, बरोबर आहे। आता जर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, दोन प्रश्नांची उत्तरं चुकीची झालेली दिसतील, बरोबर आहे। जर इथे शब्द चुकला असेल तर तुम्हाला दोन दिसतील, बरोबर आहे। सो तिसरी पण चुकीची आहे, बरोबर। आणि दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कुठला होता मला सांगा, 10th 5-year plan कालावधी कुठला होता, ह्या दोघांपैकी एकच कालावधी बरोबर आहे। सो तुम्ही मला सांगू शकता, यस, 10th 5-year plan पिरियड, बोला, कारण ह्या वेळेला काय झालं होतं, बरोबर आहे। सो ॲटोमॅटिकली 2002-2007, बरोबर आहे। सो हा चुकलेला आहे आणि हा पण चुकलेला आहे, करेक्ट आहे, लक्षामध्ये हे दोन्ही चुकलेले आहेत हे लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण तिसरी पंचवार्षिक योजनेचा हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपण काय करू शकतो, येस, हा कालावधी काय होता, ह्याच्यामध्ये 65, बरोबर आहे, 66 ते 67, 67 ते 68, आणि 68 ते 69 ह्या कालावधीमध्ये आपण काय करत होतो, येस, काय करत होतो, ग्रीन रिव्हॉल्युशन करत होतो, बरोबर आहे। त्यामुळे ॲटोमॅटिकली तुम्हाला माहिती आहे की हे उत्तर चुकीचं आहे, बरोबर आहे। हां, आणि 1980 ते 1985 ह्या कालावधीमध्ये कुठली, बरोबर, 9th 5-year plan काय होता, जर दोन आहे ना, येस, सो 7th 5-year plan काय होता, म्हणजे 7th 5-year plan पिरियड, हां 7th 5-year plan सांगा बरं मला, 7th 5-year plan माहिती तुम्हाला, येस, सांगा बरं, 7th year plan माहिती तुम्हाला कुठला होता, येस, 5-year plan तुम्हाला काय माहिती पाहिजे, पिरियड्स माहितीच पाहिजेत, कारण हे बेसिकमध्ये आपल्याला विचारतात मित्रांनो, काय विचारतात, येस, बेसिकमध्ये विचारतात। सो 85, बरोबर आहे, 85 to 90, बरोबर आहे। सो 80, हां, सो 7th काय होता, 7th काय होता, 7th होता 85 to 90, बरोबर, 85 to 90, बरोबर आहे। सो तुम्ही हा बघू शकता, सो 6th 5-year plan पिरियडचा काय होता, बरोबर आहे, 6 काय होता, बरोबर आहे। सो हा जो कालावधी आहे, हा 80 to 85, हा पण काय, हा 6th आहे, हा कळलं। सो हा जो कालावधी आहे हा कितीचा आहे, 6th 5-year plan आहे, बरोबर, 6th 5-year plan आहे। त्याच्यामुळे हा आणि हा चुकलेला आहे, बरोबर, हे दोन्ही चुकलेले आहेत हे लक्षात ठेवा। नंतर आहे पहिल्या 3 पंचवार्षिक योजनांचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट काय होतं, आर्थिक विषमता कमी करणं, विभागीय समतोल, औद्योगिकरण, कळ, ह्या 3 पंचवार्षिक योजना ह्या नेहरूंच्या काळात होत्या, बरोबर आहे। सो याचं श्रेय जे असं, हे नेहरू महालनोबिस मॉडेल म्हणतात त्याला, काय म्हणतात, येस, नेहरू आणि महालनोबिस मॉडेल, लक्षामध्ये, महालनोबिस मॉडेल, बरं, पायाभूत
विकास, अलक्षामध्ये यस पायाभूत विकास है ना, सगळं बेस उभा करायचा पायाभूत विकास, करेक्ट पायाभूत विकास। सो याचा उत्तर उत्तर होतं नेहरू असल्यामुळे समाजवादी समाजरचना निर्माण करणं, अलक्षामध्ये समाजवादी समाजरचना निर्माण करणं, समाजवादी व्हॅल्यू असणारे कळलं। आपण पॉलिटिकल सिस्टम समाजवाद म्हणून स्वीकारलेली नाही, आपली पॉलिटिकल सिस्टम ही काय आहे, यस पॉलिटिकल सिस्टम काय आपली डेमोक्रॅटिक आहे, आपली इकॉनॉमिक सिस्टम ही मिक्स इकॉनॉमीवाली आहे, त्यावेळेला थोडीशी समाजवादाकडे झुकलेली, आता थोडी लिबरलायझेशनकडे झुकलेली आहे, पण जी तत्व आहे ती, आणि भारताने तत्व म्हणून समाजवाद स्वीकारला होता, काय तत्व, प्रिन्सिपल, कल्याणकारी राज्य, कळलं तुम्हाला, कळलं सुगे। सो हे जे इम्पॉर्टंट आहे पॉलिटिकला जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। चला जाऊया पुढे, नंतर आहे 12वी पंचवार्षिक योजना। मित्रांनो कधी तयार झाली सांगा, 12वी पंचयोजना तयार करीत असताना नियोजन आयोजक अध्यक्ष कोण होते, 12 टोटल आपल्याकडे किती पंचवार्षिक योजना झाल्या, टोटल 5 इयर प्लॅन, बरोबर, यस टोटल 5 इयर प्लॅन प्लॅनिंग झाली होती, टोटल 5 इयर प्लॅन किती होते आपल्याकडे, 12 है ना, 12 टोटल 5 इयर प्लॅन झाले, बरोबर, टोटल 1 इयर प्लॅन किती झाले, यस टोटल है ना, टोटल 1 इयर प्लॅन, कळलं, 1 इयर प्लॅन किती झाले, यस वार्षिक प्लॅन है ना, 1 इयर प्लॅन पण किती झाले आपल्याकडे, 5 झाले, किती झाले, 5 झाले, पहिल्यांदा 3 नंतर 2, बरोबर आहे, असं आहे, आणि एक रोलिंग प्लॅन, आणि रोलिंग प्लॅन किती झाला आपल्याकडे भारतामध्ये, यस रोलिंग प्लॅन जो आहे, यस रोलिंग प्लॅनचा पिरियड काय होता, 1 होता, सो रोलिंग प्लॅन एकदा झाला आपल्याकडे, कळलं, हां, सो हे पॉईंट जे आहेत हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, ठीक आहे। सो कोण होते आपल्याकडे, 12 5 इयर प्लॅन अध्यक्ष, बरं, अध्यक्ष कोण असतो कधी पण, बरोबर, ह्याचा अध्यक्ष कोण होता, बरं, नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असायचे त्यावेळेला, पंतप्रधान असायचे, बरोबर आहे, यस पंतप्रधान असायचे, करेक्ट आहे। सो 12 5 इयर प्लॅन ज्यावेळेला योजना तयार करीत असताना, लक्षात ठेवा प्रश्न पण लक्षात ठेवा, योजना तयार करीत असताना कोण होतं, बरोबर आहे, सो 12 5 इयर प्लॅनचा पिरियड काय होता, बघा शोधा बरं, यस 12 5 इयर प्लॅनचा पिरियड काय होता, माहिती असेल तुम्हाला तर तुम्ही मला सांगू शकता, बरोबर, सो 12 5 इयर प्लॅन 2012 ते 2017 होता, बरोबर, सो ह्याचा कालावधी होता 2012 बरोबर आहे ते 17, मोदी कधी आले, लेट आले, बरोबर आहे, सो तयार करीत असताना म्हणजे 2012 साली कोण होते, मनमोहन सिंग होते, बरोबर आहे। सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवताना काय लागली पाहिजे, लिंक लागली पाहिजे, सगळंच तुम्ही पाठ करून चालणार नाही, सगळंच पाठ करून चालणार का, नाही चालणार, येतं लक्षामध्ये, दॅट्स ग्रेट, बरोबर आहे। नंतर या भारतामध्ये सूचक नियोजनाचा प्रारंभ कोणत्या, कळलं, पंचवार्षिक योजनेपासून केला गेला, सूचक नियोजन म्हणजे थोडंसं आपण काय केलं ह्याच्यामध्ये, काय केलं, यस कंट्रोल कमी केला, डिसेंट्रलाइज प्रोसेस करायची सुरुवात केली, बरोबर आहे, यस कंट्रोल जो होता, कंट्रोल जो होता, कंट्रोल तो कंट्रोल काय केला, आपण कमी करायचा प्रयत्न केला, बरोबर आहे, हां डिसेंट्रलायझेशन पूर्ण, हां कमी करण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे, डिसेंट्रलायझेशन थोडं लिबरलायझेशन है ना, थोडीशी सूट दिली, बरोबर आहे, थोडीशी काय केली, यस सूट दिली ज्याला आपण म्हणतो, बरोबर, डिसेंट्रलायझेशन केलं, काय केलं थोडंसं, यस डिसेंट्रलायझेशन केलं। आणि हे पण तुम्हाला सांगतो की हे बेसिकली जेव्हा आपण हे केलं होतं सूचक नियोजनाचं जेव्हा सुरुवात केली होती, सुरुवात बरोबर ही राजीव गांधींच्या काळात झाली होती, कोणाच्या काळामध्ये, यस राजीव गांधी त्यावेळेला PM होते, त्यावेळेला ही केली गेलेली होती, आणि त्याच्यामध्ये पण त्यांना माहिती होतं की आपल्याला कशामध्ये भविष्य हे टेक्नॉलॉजीमध्ये आहे, बरोबर आहे, आणि म्हणून त्यांनी सायन्स है ना, सो ह्याची या सूचक नियोजन प्रणालीची जी सुरुवात होती ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये झाली होती, कशामध्ये झाली होती, सायन्स टेक मध्ये, बेसिकली सायन्स टेक क्षेत्रामध्ये मेनली सुरुवात केली होती है ना, सो सायन्स टेक क्षेत्रामध्ये क्षेत्राला सुरुवात किंवा त्यामध्ये सुरुवात केली होती, सुरुवात जी होती ती या क्षेत्रापासून सुरुवात केली होती, हे लक्षात घ्या। सो हे सगळं जर आपण लॉजिक लावायला गेलं, बरोबर आहे, तर ह्याचं उत्तर आहे 7व्या, बरोबर, ह्याला रोजगार निर्मिती जनक योजना आपण म्हणतात, काय म्हणतात त्याला, बरोबर आहे, जर तुम्हाला थोडंसं GK वाढवायचं असेल तर लक्षात ठेवा, याला रोजगार निर्मिती जनक योजना आपण म्हणतात, काय म्हणतात, यस रोजगार निर्मिती जनक योजना, बरोबर आहे, जर मी चुकीचा नाही आहे तर, जनक योजना, कळलं, सो 7व्याला सुरुवात केली होती, बरोबर आहे। चला पुढचा प्रश्न घेऊया, हे कळालं कसं काय ना, यस कळालं असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायला हरकत नाही आहे, बरं, व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर, सोशल मीडिया ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता, मॅक्झिमम मुलांपर्यंत पोहोचलं तर आपल्याला काय मिळेल, थोडंसं पुण्य मिळेल, तर तेवढंच करूया आपण, ठीक आहे, ऑब्व्हियसली सगळ्यांना त्याचा फायदा होईल ह्याचा त्याचा अर्थ आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला मात्र न विसरू नका, आणि लाईक करा आणि मग शेअर करा, येतं लक्षात। चला पुढचा प्रश्न आहे,
2011 लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी किती आहे? महाराष्ट्राची साक्षरतेची टक्केवारी किती आहे? बघा 2011 लोकसंख्येनुसार महाराष्ट्राची साक्षरता, बरोबर आहे, सो साक्षरता आहे आपली आहे 82.91% आहे. हे तुम्हाला फॅक्च्युअल, ह्याला म्हणतात फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन्स, आणि फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन पण आपल्याला आलेच पाहिजेत. कळलं तुम्हाला? यस. सो कन्सेप्च्युअल ॲज वेल ॲज फॅक्च्युअल, ठीक आहे. सो कन्सेप्च्युअल ॲज वेल ॲज फॅक्च्युअल आपल्याला आलं पाहिजे. नंतर आहे, चला आता जरा हे इकॉनॉमीचे प्रश्न आपले संपले, आता थोडेसे जॉग्राफी रिलेटेड एक 4-5 प्रश्न बघूया आपण, म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल. नंतर एक, कृष्णा कोयना या नद्यांचा उगम कुठे झालेला आहे? महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर. सो तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला जास्त वेळ लावत नाही, मी महाबळेश्वर इथे कृष्णा आणि कोयना या नद्यांचा उगम झाला आहे. सगळ्यात महत्त्वाच्या नद्या आणि ह्या नद्या जिथून जातात तिथे अतिशय संपन्नता आहे. आल लक्षामध्ये, संपन्न प्रदेश आहे तो. मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कुठे? तुम्हाला माहिती आहे मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जे मुख्यालय आहे हे बांद्र्यामध्ये. कुठे? बांद्रा कलेक्टर ऑफिस, यस, बांद्र्यामध्ये. हे माहिती असणं गरजेचं आहे. जी मुलं थोडंसं माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हे सांगितलं मी तुम्हाला, कारण मुंबई म्हटलं की आपल्याला जिल्हा जिल्हा परिषद माहीत नसते म्हणून तुम्हाला सांगितलं. इथे जिल्हा परिषद नाही आहे पण जिल्ह्याचं मुख्यालय आहे बांद्रा. कळलं? नंतर आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईचे भौगोलिक स्थान कोणाच्या जवळ आहे? नाशिकच्या जवळ आहे, इगतपुरीच्या जवळ आहे, धुळेच्या जवळ आहे की महाबळेश्वर जवळ आहे? आता ते नाशिकच्या जवळच आहे पण इथे ऑप्शन पण नाशिक आणि इगतपुरी असल्यामुळे आपल्याला मोस्ट करेक्टेड आपल्याला बघायला लागतं. तर मोस्ट करेक्टेड काय? इगतपुरी. कळलं? सो इगतपुरी ही मोस्ट करेक्टेड आहे, त्यामुळे आपल्याला इगतपुरी लिहावं लागेल. सो सर्वात उंच शिखर कळसुबाई हे इगतपुरीच्या जवळ आहे. नंतर आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणत्या राज्याची सीमा आहे? लक्षात ठेवा, पूर्व विचारलं म्हटल्यावर पूर्वच लिहायचं. कळलं? वरती खाली लिहायचं नाही, नाहीतर वरती काय येणार? उत्तर पूर्व येणार, खाली येणार दक्षिण पूर्व. आपल्याला पूर्व म्हणजे पूर्वच पाहिजे, म्हणून त्याचं उत्तर आहे छत्तीसगड, ठीक आहे. कारण मध्यप्रदेश वरती आहे, कर्नाटक खाली आहे, तेलंगणा पण खालीच आहे, सो छत्तीसगड. नंतर, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पूर्व आपल्याला किनारपट्टी नाही विचारली आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, लक्षात, किनारपट्टी वेगळी. कळलं? आत्ता उत्तर आहे 800. कळलं? 720 ही किनारपट्टी आहे. 720 काय आहे? यस, किनारपट्टी आहे, बरोबर आहे. सो किनारपट्टी 720 आहे. कळलं? पण आपली किती आहे? यस, पूर्व पश्चिम लांबी 800 आहे. डन, कळतं तुम्हाला? असं आहे. सो अशा पद्धतीने आपण हे महत्त्वाचे प्रश्न बघितले. आपण आय होप तुम्हाला हे प्रश्न ऐकायला, बघायला आणि समजून घ्यायला मजा आली असेल. तर नक्की तुम्ही करा, हे संभाव्य प्रश्न सिरीज आहे, त्याला नक्की लाईक करा व्हिडिओला, आणि ह्या चॅनलला फॉलो करण्यासाठी बेल आयकॉन दाबा, म्हणजे हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पोचतील. वेगळ्या पद्धतीचे 10-10 मिनिटाचे हे व्हिडिओज आहेत, ते तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये फायदा देतील. सो मित्रांनो, इथे थांबूया. आणि हे टेलिग्राम चॅनल आहे, ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही काय करा, लवकरात लवकर कनेक्ट करा, आणि तुमचे जे काही डाऊट आहेत ते तुम्ही मला ह्या टेलिग्राम चॅनलवरती विचारू शकता. सो पुन्हा एकदा MPSC सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या या प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं काय करतो, यस, मी तुम्हाला आता करतो अलविदा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.